हल्ली शेती करताना शेतकऱ्याला बाजारभाव डोळ्यासमोर ठेवूनच शेती करावी लागते. यासाठी जे बाजारात विकतं तेच जर शेतात पिकवलं तरच शेतकरी आणि शेती टिकणार आहे. आवळ्याच्या लागवडीतून अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय, मात्र विठ्ठल शिंदेंनी आवळ्याची लागवड केली आणि ती फायदेशीरही करून दाखवली. ही आवळ्याची शेती आहे विठ्ठल शिंदे या निसर्गवेड्या शेतकऱ्याची. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावात राहणाऱ्या शिंदे यांनी आपल्या 4 एकरात आवळ्याची लागवड केली आहे. खरं तर शिंदे यांच्या कुटुंबात आयुर्वेदाचा वारसा आहे, त्यामुळे ते आवळ्याच्या लागवडीकडे वळले. आवळा हे कोरडवाहू पीक असल्यामुळे शिंदे यांनी 1999 साली 60 गुंठ्यात आवळ्याची लागवड केली. त्यांनी आपल्या शेतात 4 प्रकारच्या आवळ्याच्या जातींची लागवड केली आहे. सुरुवातीच्या काळात आवळ्याची विक्री करताना शिंदे यांना अनेक अडचणी आल्या. बाजारात विकायची वेळ आली त्यावेळेला मार्केटमध्ये फारसे रेट मिळाले नाही आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करून विकावं असं थोडंसं आलं. तर मी तो अगदी 5-10 किलोपासून सुरुवात केली आणि मग कधी लोणचं, कधी पावडर, कधी आवळ्याचं सरबत करून मी विकू लागलो आणि त्याचं एक छोट्या गोष्टीचं रूपांतर व्यवसायात झालं. शिंदे यांनी घरी आवळ्यापासून लोणचं तयार केलं, त्याला ग्राहकांनी स्वीकारलं, त्यामुळे शिंदे यांनी आवळ्यापासून विविध पदार्थ तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं. शेतातून आवळा तोडून आणल्यानंतर त्याचं ग्रेडिंग केलं जातं आणि त्यानंतर आवळ्यापासून विविध उत्पादनं तयार केली जातात. छोटी सुपारीसाठी असतील किंवा मोठी कँडीसाठी किंवा आणि त्यातून मग आपण वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतो. मावा असेल किंवा ज्यूस, सुपारी हे प्रोडक्ट आपण तयार करतो. शिंदे यांनी तयार केलेल्या आवळ्याच्या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच स्वानंद ब्रँडची निर्मिती झाली. हळूहळू ज्या वेळेला मी आवळ्याची उत्पादनं शहरात घेऊन गेलो तर आवळ्याची चव आवडू लागली, त्याची उत्पादनं लोक आनंदाने घेऊ लागली. मग आम्ही स्वानंद नावाचा ब्रँड तयार केला होता, त्याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केलं आणि लोकांमध्ये स्वानंद इतकं प्रचलित झालं की विठ्ठल शिंदे म्हणून नाही फक्त ब्रँड स्वानंदच आहे ना द्या. आवळ्याच्या उत्पादनासोबतच शिंदे यांनी शेती पर्यटनही सुरू केलंय. शहरातील लोक शिंदे यांच्या शेतीवर वीकेंड साजरा करण्यासाठी येतात. आठवड्याचं मनोरंजन करण्यासाठी आठवड्याची सहल माझ्या शेतावर वीकेंड सेलिब्रेशन ते म्हणतात आयटीची लोक, ती लोक इकडे येऊ लागली आणि मग इथल्या ग्रामीण भागातल्या भाज्यांची चव त्यांना आवडू लागली. मग मला वाटलं अरे असं सेंद्रिय शेतीतला एवढा आनंद याच्यामध्ये. माझ्याकडे पूर्वी गावठी गाय होतीच, आणखी त्याच्यात भर टाकली आणि गेल्या 8-9 वर्षापासून कुठलंही रासायनिक खत न वापरता, बाहेरून काही फवारणीची औषधं न वापरता 100% सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. एका हंगामात या बागेतून शिंदे यांना सरासरी 60 टन आवळ्याचं उत्पादन मिळतं. सध्या बाजारपेठेत आवळ्याला सरासरी 13 रुपयांचा दर मिळतो, त्यानुसार शिंदे यांना फार तर 91,000 रुपये मिळाले असते. मात्र आवळ्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास दर महिन्याला किमान 2 लाख रुपये मिळवता येतात हे शिंदे यांनी दाखवून दिलंय. आवळा प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक महिलांना रोजगारही मिळालाय. असाच प्रयोग अन्य शेतकऱ्यांनी करण्याची आज आवश्यकता आहे. साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर.